नवी मुंबईतील तुर्भे स्टोअर उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात जड अवजड वाहनांची ये जा या उड्डाणपुलावरून होत असते. तुर्भे स्टोअर उड्डाणपुलाचे बांधकाम होईपर्यंत ठाणे बेलापूर रोडवरील पावणेगाव अग्निशामक जंक्शन पासून बेलापूरकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांसाठी पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत पूर्णतः बंद करण्यात येत आहे. जड अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग ठाणे बेलापूर मार्गावरील जड अवजड वाहने अग्निशामक जंक्शन पासून डावे वळण घेऊन मारुती सुझुकी शोरूम या ठिकाणाहून MIDC मार्गे स्थळी जातील. या मार्गाची पाहणी वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी केली आहे. तुर्भा स्टोअर येथे जो उड्डाणपुलाचं काम महानगरपालिकेमार्फत हाती घेण्यात आले, ते काम सुरू झालेलं असून आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाहनाची अवजड वाहनाची जी वाहतूक आहे ती रोखण्याच्या दृष्टीनं अधिसूचना यापूर्वीच काढण्यात आली होती. तर आता काम वेगानं सुरू असल्याने अधिसूचना आजपासून आपण ती लागू केलेली आहे. तर या ठिकाणी वाहनाची गर्दी होऊ नये आणि कामाला अडथळा होऊ नये या अनुषंगाने आपण काही रस्ते बंद केले, ते पर्यायी मार्ग सुद्धा दिले. त्या अधिसूचनेमध्ये पहिलं आहे की तुर्भे स्टोअर उड्डाणपुलाचे बांधकाम होईपर्यंत ठाणे बेलापूर रोडवरील पावणेगाव अग्निशमन जंक्शनपासून बेलापूरकडे जाण्यासाठी जड अवजड वाहनांना पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. त्याच्यासाठी पर्यायी मार्ग असा दिलेला आहे की ठाणे बेलापूर मार्गावरील जड अवजड वाहने अग्निशमन जंक्शन तिथून डावं वळण घेऊन मायकारपर्यंत जातील आणि तिथून MIDC मार्गे इच्छित स्थळी जातील. त्याच्यानंतर दुसरा पर्यायी मार्ग आहे की जे ठाणे बेलापूरमध्ये अग्निशमन जंक्शनजवळ काही वाहनं असतील किंवा पावणे गावातून येणारे काही हेवी व्हेकल असेल तर ती सविता केमिकलजवळ लेफ्ट घेऊन तिथून शालिमार चौकातून आणि शालिमार चौकातून MIDC रोडवरती ते इच्छित स्थळी जाऊ शकतील. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा यातला की तुर्भे नाक्यावरून इंद्रनगर सर्कलमार्गे जे अमाइन्सकडे जाणारी वाहतूक जी आहे तो रस्ता बंद करण्यात आलेला आहे. त्याऐवजी इंद्रनगर सर्कलला अमाइन्सकडे जाणाऱ्या वाहनाने लेफ्ट घ्यायचं आहे, डावीकडे टर्न घ्यायचं आहे आणि पुढं जाऊन त्यांनी टर्न घेऊन बालाजी अमाइन्सकडे जायचं आहे. तर हे त्याला आपण पर्यायी मार्ग दिले. आता तुर्भे नाक्याकडून हनुमाननगर टी पॉईंट इथून उजवीकडे वळून निवारा लॉज आणि रुपा रेनेझन्सकडे जाणारी जी वाहन आहे त्या मार्गे जाणारी वाहन आहे तो रस्ता पूर्ण बंद करण्यात आलेला आहे. तर त्याऐवजी हनुमान नगर टी पॉईंट येथून सरळ इंदिरानगर सर्कल व तिथून डावीकडे वळून त्या वाहनांना इच्छित स्थळी जाता येईल. आता महापे अंडरपासकडे जाणारी वाहतूक जी आहे ती पूर्णतः बंद करण्यात आली आहे. तर महापे अंडरपासकडे जाऊन ठाण्याकडून डावी बाजूकडे वळून महापे शिळफाटा कळंबोली मार्गे जैनपट्टीकडे व पुणे गोवा मार्गासाठी सुद्धा पर्याय यामध्ये उपलब्ध होता, परंतु शिळफाट्याला तिथं काम चालू असल्याने या अधिसूचनेमध्ये त्या मार्गे वाहनं जाण्यासाठी अलॉव केले जाणार नाही आहेत. तसेच मुंबई पुणे हायवेवरून येणारे जे वाहनं आहेत त्यांना म्हणजे सायन पनवेलवरून येणारे जे वाहनं आहेत ते उरण फाटा ब्रिज खालून त्यांना उजवीकडे वळून MIDC जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर JNPT आणि अपोलोकडून येणारी जी वाहनं आहेत अपोलो हॉस्पिटलकडून त्यांना सुद्धा उरण फाट्याखाली MIDC जाण्यासाठी त्यांना बंदी करण्यात आलेली आहे, प्रवेश बंदी करण्यात आली. तर त्याऐवजी हे जे साईन पनवेलवरून आणि JNPTकडून व अपोलो हॉस्पिटलकडून येणारी जी वाहनं आहेत ते उरण फाटा ब्रिज खालून LP ब्रिजकडून शरीव मोटर्सकडे तिथून तुर्भे ओव्हरब्रिजला आणि तिथून सविता केमिकलच्या ब्रिजला जाऊन त्यांनी उजवीकडे वळण घ्यायचं आणि तिथून इच्छित स्थळी जायचं. तर हे वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत. या दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये किंवा वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी जवळपास 6 अधिकारी, 40 अंमलदार आणि 140 वॉर्डर लावण्यात आले आणि वाहतूक सुरळीत करण्याचं काम चालू राहणार आहे. आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की अधिसूचनेप्रमाणे आपली वाहनं जी आहेत ते
चालावी, ज्यायोगे वाहतूक कोणी होणार नाही आणि त्यातून नाहक विनाकारण वेळ वाया जाणार नाही या दृष्टीने अधिसूचनेचं पालन करा. प्रिया जुवेंसा रिपोर्ट, नवी मुंबई.